आणि पुढे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आजपासून काही नवे बदल होणार आहेत आणि त्यानुसार मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी आता वाहन चालकांना वाढीव टोल भरावा लागणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर टोलच्या दरामध्ये आता वाढ होणार आहे. आणि याशिवाय आजपासून परदेश प्रवास सुद्धा महागणार आहे. परदेश प्रवासासाठी आता जादा कर भरावा लागणार आहे. तर आजपासून छोट्या बचत योजनांसाठी आधार जोडणी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बदल, त्यामध्ये टोलचे नवीन दर सुरू झालेले आहेत. आजपासून 40 रुपये आता ऐवजी 45 रुपये कारसाठी हा टोल दर असेल, तर मिनी बससाठी आधी 65 रुपये आकारले जायचे आणि आता 75 रुपये, 10 रुपयांची वाढ झालेली आहे. मुंबईतली एंट्री महागली आहे. ट्रकसाठी आधी 130 रुपये आकारले जायचे आणि आता दर झालेत 150 रुपये, 20 रुपयांची वाढ झाली आहे. तर अवजड वाहनांसाठी आधी 160 रुपये आकारले जायचे आणि आता टोलचा दर झालाय 190 रुपये. त्यामुळे मुंबईतली एंट्री आता महागलेली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे